मग एक एमआडीसीमध्ये थोडं दादागिरी वाढली होती. एक मोठा भाई, चार मर्डर केलेला, 32 गुन्हे त्याच्यावरती, सगळे पोलिसांना भानगड मारामारी. आणि मग तो एक इव्हिडन्स माझ्या हातून घडला, त्याला मी त्या जय महाराष्ट्र केला. 10 महिने आतमध्ये होतो मी त्याच्यात, 10 महिन्यांनी मी सुटलो. मला परत काय भानगड करावी लागली नाही, पण लोकांना बरोबर घेऊन गेलो मी. लोकांना वाटलं की हा माणूस आपल्या लायक आहे. प्रभाकर मोरेंची सीट पडल्यानंतर मला दिली, मी ती चांगल्या फरकाने काढली. कोणी तिकीट दिलं तुम्हाला? बाळासाहेबांनी. तेव्हाला लय रसिकच चालू होती. मनोहर जोशी, प्रभाकर मोरेंचं सख्य होतं, ते त्यांची शिफारस करत होते. पण सगळ्यांनी सर्वे केल्यावरती सांगितलं तर भरचटला दिली तर आपली सीट परत येईल. आणि ती सीट मी काढली. ती सल्लक आता 3 टर्म राखलेली आहे.